आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूर बहिरेवाडी जवळ कारचा भीषण अपघात, दुर्घटनेत एका अभियंत्याचा मृत्यू. कोल्हापूर ते बहिरेवाडी दरम्यान एका भरधाव कारने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौकुळ येथील अभियंता प्रदीप गावडे हे जागीच ठार झाले. चौकुळ येथील अभियंता प्रदीप राजाराम गावडे वय 46 हे सावंतवाडीहून कोल्हापूरकडे आपल्या इओन कार MH07Q6547 या कारने चालले होते. बहिरेवाडी गावाजवळ त्यांच्या कारवरील ताबा सुटून कार विरुद्ध दिशेला जाऊन झाडाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचे स्टेअरिंग गावडे यांच्या पोटात घुसले तर डोके समोरील काचेवर आदळले. यावेळी मोठा रक्तस्राव झाल्याने ते जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा कौस्तुभ वय 17 हा किरकोळ जखमी झाला आहे. जखमी कौस्तुभला नागरिकांनी गडिंग्लज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सकाळी 8 वाजता हा अपघात घडला. महानकारी न्यूज साठी बहिरेवाडीहून बरकतभाई पन्हाळकर.